मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतण्यात आलेले आहे, जबरदस्त निर्णय आहे. त्याचबरोबर रकमेमध्ये सुद्धा वाढ होणार. जे पैसे आहेत 1500 रुपये त्याच्यातसुद्धा वाढ होणार आहे. आणि तुमची जी तारीख आहे 31 ऑगस्ट त्याच्यातसुद्धा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे यानंतर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तुमची योजना 31 ऑगस्ट नंतरही पुढे सुरू राहणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे 1500 रुपये येणार आहे त्यातसुद्धा वाढ होणार आहे. सविस्तर संपूर्ण पाहूया. पाहण्याअगोदर माननीय अर्थमंत्री आणि राज्याचे आवडते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलेले सविस्तर त्या ठिकाणी पाहूया. बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसंच कुटुंबातील त्यांची निर्णायक जी भूमिका आहे ती मजबूत करण्यासाठी शासनाने जी योजना राबवली आहे तिचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आणि ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही आहे. त्यामुळे विरोधक काही जर मत असेल तर बंद होणार नाही. या ठिकाणी बघा, महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील घोषणा केल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या योजनेमुळे राज्य कर्जबाजारी होईल अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाने यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि या योजनेला वित्त विभाग देखील विरोध करत असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. मात्र आता अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना निरुत्तर प्रत्युत्तर देत महत्त्वाचे संकेत दिले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना राज्य सरकार प्रति महिना 1500 रुपयाचा हप्ता देणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर जो काय आर्थिक भार पडेल याचीसुद्धा टीका विरोधकांकडून केली जात आहे. अर्थातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांनी सरकारवर केलेल्या हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी जो काय लागणारा निधी आहे जो निधी 35,000 कोटी रुपयाचा संपूर्ण तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनी योजनेची रक्कम वाढवण्याचे संकेत दिले. बघा, म्हणजे योजनेची रक्कम तुमची 1500 रुपयांहून ती वाढणार आहे. त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहे. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे, तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे. कारण ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकीत आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. अधिक बळकटी देऊन या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करत आहे तेवढे प्रयत्न करत आहे आणि रक्कम वाढणार आहे. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर दरम्यान जे काही अर्थखात्यांनीसुद्धा या योजनेला विरोध दर्शवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करण केलं आहे की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा योजना राज्याच्या वर्ष 2024 आणि 25 संबंधित राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक 35,000 कोटी रुपयाचा संपूर्ण रकमेची तरतूद या वर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे. राज्यातील माता भगिनींनी मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबन पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी मान सन्मान आणि स्वाभिमान राखणे सर्वांगीण सक्षमीकरणासाठी मान सन्मान स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचं कारण अजिबात नाही असू शकत नाही. काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कल्पित आहेत. त्या ठिकाणी वस्तुस्थिती त्याचा कुठलाही संबंध नाही. विसंगत आहेत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातमीवर विश्वास बसणार नाही याची मला खात्री आहे असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे आणि सर्वस्व संकेत दिलेले आहे की या योजनेची जी काही महिन्याला 1500 रुपये रक्कम आहे त्या रकमेतसुद्धा मी वाढ होणार आहे किंवा वाढ करणार आहे. त्याचबरोबर ही जी तारीख आहे 31 ऑगस्ट त्या तारखेमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो, तारीख अजून तुमची वाढू शकते. ठीक आहे, ही संपूर्ण माहिती दिल्याबद्दल किंवा तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपलं हे जे चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका. तुमच्या जे गावातले सहकारी असतील मित्र असतील तर सर्वांना तुमच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. थांबतो आहे.